आणि शरद पवारांना त्यांचं पाप खऱ्या अर्थानं फेडावं लागत आहे. भविष्य काळामध्ये आम्हा कार्यकर्त्यांचं काम राहील की गावगाड्यामध्ये हा सैतान येता परत कामा नाही. त्या सदाभाऊ खोतांना मला सांगायचं आहे की तुम्ही मर्यादित राहा. लोकांनी जर तुमची टिमकी वाजवायला सुरुवात केली ना, तुमचं तोंड दाखवायचं लायकीचं तुम्ही राहणार नाही, एवढं जिथं सांगतो. खोत बोलले का ते दुसरा तो चेष्मे कोण बोल? सदाभाऊ खोत काय म्हणले? त्या सदाभाऊ खोतांना मला सांगायचं आहे की तुम्ही मर्यादित राहा. मराठी बाणा आणि रांगडी भाषा दाखवायची असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने दाखवू शकतो. बातमी करण्यासाठी तुम्ही तुमची लायकी जर सोडत असाल तर आम्ही काही इथं शांत बसणार आहोत का? तर आम्ही मर्यादित राहावा. ठीक आहे, तुमची सत्ता आहे, तुमची आता घुसमट होती, तुम्हाला आमदारकी मिळत नाही म्हणून कदाचित ह्या गोष्टी तुम्ही टिमकी वाजवत असाल. पण लोकांनी जर तुमची टिमकी वाजवायला सुरुवात केली ना, तुमचं तोंड दाखवायचं लायकीचं तुम्ही राहणार नाही, एवढं जिथं सांगतो.